नमस्कार, हे आहे केटीव्हीचं कोकण वार्तापत्र. सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आता सर्वच दुकाने सकाळी 9 ते 4 पर्यंत राहणार सुरू. जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी दिली गुड न्यूज. मिरकरवाडा येथील खैरे उम्मतने पूरप्रसंगी चिपळूण तालुक्यात केलेले मदतीचं कार्य कौतुकास्पद. आमदार शेखर निकम यांनी केले कौतुक. एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांची लगबग सुरू. आणि शासनाच्या मदतीबरोबरच शेकडो खासगी मदतही पोहोचत आहे पूरग्रस्तापर्यंत. शासनाने मानले आभार. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील आता सर्व दुकाने सकाळी 9 ते 4 या कालावधीत सुरू राहतील असं जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी सांगितलं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की आपण जे आता 15 दिवसात जे प्रयत्न करत आहोत त्यामुळे आपण चौथ्या लेवलवर तिसऱ्या लेवलवर कालच शासनाने आपल्याला आणलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज मी एक आदेश पण काढत आहे की आतापर्यंत आपण फक्त एसेन्शियल जे सर्व्हिसचे दुकानं आहेत त्यांनाच 9 ते 4 ओपन करायला मुभा दिली होती. आता आपण एसेन्शियल प्लस नॉन एसेन्शियल अशा दोन्ही दुकानांना आपण ओपन करण्याची मुभा आजपासून देत आहोत. आणि तसे आदेश आपण आता सुरू म्हणजे थोड्या थोड्या निर्गमित पण करत. त्याच्यामध्ये टायमिंगचं बंधन काय असेल? टायमिंगचं बंधन हे आपण जे आहे ते 9 ते 4च आहे. आपण मी ते सांगतो, अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने असतात ना यांच्या वेळा असतील 9 ते 4. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता जे इतर दुकाने आहेत त्यांचा सुद्धा टाईम 9 ते 4 असेल. आणि शनिवारी व रविवारी ते बंद राहतील. आणि मॉल्स सिनेमा हॉल्स हे बंदच राहतील. रेस्टॉरंट जे आहेत ते सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 4 पर्यंत 50% आसन क्षमतेनुसार आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आपली SOP दिलेली आहे राज्य शासनाने केंद्र शासनाने जे मास्क कंपल्सरी वापरणे वारंवार हाताची स्वच्छता चेहऱ्याचे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हे नॉर्म्स पाळून आपण ते रेस्टॉरंट्सही 50% क्षमतेच्या आधारे 9 ते 4 वाजेपर्यंत ओपन करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत फक्त पार्सल आणि घरपोच सेवा चालू राहील. आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. मात्र आता शासनाच्या गाईडलाईननुसार इतर सर्व प्रकारची दुकानेही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी एन पाटील यांनी दिली आणि योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं आहे. नमस्कार, आज आनंदाची बातमी म्हणजे आपण चौथ्या टप्प्यावरून 3र्या टप्प्यात आलोय आणि त्यामुळे आपण आज अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त आवश्यक असलेली दुकानं सुद्धा आपण इतर दुकानं सुद्धा आपण पूर्ण जिल्ह्यात ओपन करत आहोत. पण हे करत असताना मला एक विनम्र आवाहन करावं असं वाटतंय, विनंती करावीशी वाटते की कोरोना अजून संपलेला नाही आहे. आपल्या जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी 2.0 आलेला आहोत, जी पूर्वी 15 दिवसापूर्वी 11% होती आणि ती लोकांनी आत्तापर्यंत सॅम्पल देण्यासाठी केलेली मदत यामुळे शक्य झालं. पण मी आपल्याला विनंती करू इच्छितो की कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियरचा अवलंब करू, जसे वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि जिथेही जाल तिथं सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून कोरोनाचा जो जिल्ह्यातला प्रसार आहे तो ह्या त्रिसूत्रीने आपल्याला थांबवणे शक्य होईल. सद्यस्थितीत आपल्या पुढे सणासुदीचे दिवस येत आहेत, आपल्याला गणपती बसवायचा आहे आणि आपलं गणपती दैवत आहे. गणपती जर बसवायचा असेल तर सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी, सॅम्पल देण्यासाठी मदत करावी आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि गर्दीत जाणे टाळणे या गोष्टीचा आपण अवलंब करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही विनंती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरुवातीला 7 ते 11 नंतर 7 ते 2 आणि 9 ते 4 अशी सुरू ठेवण्यास परवानगी होती. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं असल्याने सर्वच दुकानांना सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी KTV जवळ बोलताना सांगितलं. मात्र त्याचबरोबर सावधगिरीही बाळगण्याचे आवाहन केलं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की आपण जे आता 15 दिवसात जे प्रयत्न करत आहोत
त्यामुळे आपण चौथ्या लेव्हलवरून तिसऱ्या लेव्हलवर कालच शासनाने आपल्याला आणलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज मी एक आदेश पण काढत आहे की आतापर्यंत आपण फक्त एसेन्शियल जे सर्व्हिसचे दुकानं आहेत त्यांनाच 9 ते 4 ओपन करायला मुभा दिली होती. आता आपण एसेन्शियल प्लस नॉन एसेन्शियल अशा दोन्ही दुकानांना आपण ओपन करण्याची मुभा आजपासून देत आहोत आणि तसे आदेश आपण आता सुरू म्हणजे थोड्या थोड्या निर्गमित पण करत आहोत. टायमिंगचं बंधन काय असेल? टायमिंगचं बंधन हे आपण जे आहे ते 9 ते 4च आहे. आपण मी ते सांगतो, अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने असतात ना यांच्या वेळा असतील 9 ते 4. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता जे इतर दुकाने आहेत त्यांचा सुद्धा टाइम 9 ते 4 असेल आणि शनिवारी व रविवारी ते बंद राहतील. आणि मॉल्स, सिनेमा हॉल्स हे बंदच राहतील. रेस्टॉरंट जे आहेत ते सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 4 पर्यंत 50% आसन क्षमतेनुसार आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जे आपली SOP दिलेली आहे राज्य शासनाने केंद्र शासनाने, जे मास्क कंपल्सरी वापरणे, वारंवार हाताची स्वच्छता, चेहऱ्याचे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हे नॉर्म्स पाळून आपण ते रेस्टॉरंट्सही 50% क्षमतेच्या आधारे 9 ते 4 वाजेपर्यंत ओपन करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत फक्त पार्सल आणि घरपोच सेवाच चालू राहील. दरम्यान पर्यटन आणि धार्मिक स्थळांबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील KTZ बोलताना काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात. धार्मिक आणि पर्यटन स्थळांच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणी किंवा खुली मैदाने किंवा चालणे सायकलिंग याच्यासाठी आपण 5 ते 9 वाजेपर्यंत आपण त्यांना वेळ आता ओपन केली आणि खाजगी आस्थापना 50% क्षमतेने चालतील, शासकीय आस्थापना सुद्धा 50% क्षमतेने चालतील. आपण तसं आता 100% क्षमतेने चालवतोय शासकीय आस्थापना. पण खेळ आणि जे आहेत खेळाच्या बाबतीत बाहेर मोकळ्या जागेत आउटडोअर जे आहे ते 5 ते सकाळी 9 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आता या ऍक्टिव्हिटीज पूरग्रस्तांना शेकडो जणांनी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. खेळ व चिपळूण पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत प्रशासनामार्फत आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मला सांगावास आनंद वाटतो की संपूर्ण राज्यातील 125 सामाजिक संस्था असतील, NGO असतील, वैयक्तिक व्यक्ती असतील, त्यांनी अगदी भरभरून रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यासाठी मदत केलेली आहे. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तांदूळ, गहू, धान्य किट, साखर, युटेन्सिल्स, कपडे, चादरी आणि जीवनावश्यक किट यांचा भरपूर प्रमाणात मदत पुरवलेली आहे. या सर्व दात्यांचे मी शतसा आभार मानतो आणि जी आपण मदत केली ती खरोखर खूप व्हायटल आणि महत्त्वाची आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. मागील 2 वर्षापासून संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात सापडला असतानाच त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गावर झाला आहे. मात्र आता सर्वच दुकानांना 9 ते 4 या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मिरकरवाडा, राजिवडा, कर्ला, साखरतर या गावांकडे नेहमी मासेमारी समाज म्हणून पाहिलं जातं. मात्र हेच मच्छीमार बांधव चिपळूण येथे आलेल्या महापुरात मदतीसाठी धावून गेले असल्याचं एक वेगळं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांतून त्यांचं कौतुक केलं जात आहे. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील खैरे उम्मत फाउंडेशनचे शेकडो तरुण, वयोवृद्ध तसेच मध्यमवर्गीय मागील 8 ते 10 दिवसांपासून चिपळूण तालुक्यात शहर आणि गावे साफ करण्यामध्ये मग्न असल्याचं चित्र दिसून आलं आहे.
खैरे उमत फाउंडेशनने महापुरात काम करताना कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता काम करून एक चांगला पायंडा पाडल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं आहे. खैरे उमत निकरवाडा या संघटनेच्या माध्यमातून मला वाटतं या पूरग्रस्त म्हणजे पूर इतकं भयानक आहे आणि त्याही परिस्थितीत पहिल्या दिवसापासून ही मंडळी अहोरात्र मेहनत आणि कष्ट करून ज्या गरजू लोक आहेत त्यांना सोडून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंपासून ते अगदी त्यांचं घर साफ करण्यापासून ते वेगवेगळी कामं इतक्या प्राधान्याने आणि चांगल्या पद्धतीने करतात की असं काम करणाऱ्या संस्था बघितलं की मनापासून खूप समाधान वाटतं. त्या संस्थेला आमच्या सगळ्यांकडून विशेषतः शुकून संघेश्वरचा आमदार या नात्याने या मतदारसंघातील सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की एक आपण खूप चांगलं काम समाजासाठी करताय आणि हे काम करण्याचं अजून ताकद तुम्हाला मिळवते आणि तुमच्या कामाची आठवण आम्ही सर्व चिपळूणकर निश्चितपणे पुढे पण कायमस्वरूपी ठेवू हा विश्वास आहे आणि तुमचा चांगली भरभराट हो ही आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देते. खैरे उमत फाउंडेशनच्या मुस्लिम तरुणांनी चिपळूण खेरडी येथील एका मंदिराच्या केलेल्या साफसफाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मिरकरवाडा येथील खैरे उम्मत फाउंडेशनने कोरोना काळात मोहल्ला क्लिनिक सुरू करून रुग्णांना चांगली सेवा देण्याचं काम केलं तसेच दरवर्षी आरोग्य आणि रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं गेलं आहे. आज चिपळूण में जो है सैलाब आने की वजह से लोग परेशान है उसमें अल्हम्दुलिल्लाह मिरकरवाड़ा की खैरे उम्मत के सभी फाउंडेशन वाले सारे जो जिम्मेदार है बड़े जो उलमा उसमें उलमा इकराम भी है और सारे नौजवान बड़ी जो है हिम्मत से जो इस खिदमत के लिए आए हुए हैं और जो है गाड़ियां भर भर के हर ज़रूरतमंद के लिए जो है पहुंचाने की फिक्र कर रहे हैं. बेचारे दो तीन दिन से मुस्तकिल यही काम कर रहे हैं. अभी भी मुरादपुर में जो है पूरा पूरी जो नुकसान हुए उसकी भरपाई के लिए उसकी मदद के लिए वो लोग सब पूरी टीम जो है जा रही है. अल्लाह उनकी मदद फरमाए और सबकी अल्लाह सारी तकलीफ़ जो है दूर करे. मागील 8 ते 10 दिवसांपासून खैरे उम्मत फाउंडेशनतर्फे चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या कामाची शासन आणि प्रशासनानेही दखल घेतल्याचं कौतुक केलं आहे. मिरकरवाडाप्रमाणेच साखरतर शिरगाव राजिवडा कर्ला भाटे पावस आदी भागातील सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांनी चिपळूण तालुक्यात आलेल्या महापुरात अहोरात्र सेवा देत जीवनावश्यक वस्तू पाणी आणि खाऊचं वाटप केल्याचं चित्र समोर आलं आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे कौतुक करीत त्यांचं अभिनंदन केलं आहे. खेड व चिपळूण पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत प्रशासनामार्फत आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मला सांगावास आनंद वाटतो की संपूर्ण राज्यातील 125 सामाजिक संस्था असतील NGO असतील वैयक्तिक व्यक्ती असतील त्यांनी अगदी भरभरून रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यासाठी मदत केलेली आहे. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तांदूळ गहू धान्य किट साखर युटेन्सिल्स कपडे चादरी आणि जीवनावश्यक किट यांचा भरपूर प्रमाणात मदत पुरवलेली आहे. या सर्व दात्यांचे मी शतसा आभार मानतो आणि जी आपण मदत केली ती खरोखर खूप वायटल आणि महत्त्वाची आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.
शासन प्रशासन एनजीओ आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आता चिपळूण शहर आणि तालुक्यातील जनजीवन हळूहळू पूर्वस्तरावर येऊ लागलं आहे. चिपळूण येथील महापुराने तेथील मानवी जीवन विस्कळीत झालं असताना अनेक सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक मदत आणि त्याच अनुषंगाने मच्छीमार समाज बांधवांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मानव हतबल कसा असतो हे ईश्वराने दाखवून दिलं आहे. अशा आपत्तीतून सावरताना इतरांची मदत आणि दिलासा मोठा आधार देऊन जातो. मात्र मानवतेचं ऋण फेडताना ज्यांनी ज्यांनी आपत्तीग्रस्तांना केलेल्या सहकार्याचं आभार व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा के टी व्हीचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल. अन्यायाविरुद्धी लढा, सत्य सदा सर्वदा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर अख्ख्या महाराष्ट्राचं विशेषतः कोकणाचं आराध्य दैवत असलेला गणपतीचा गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र त्याची लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची देखील घाई गर्दी सुरू आहे. मात्र काही गोष्टींची अडचण निर्माण होत असताना त्यांची होणारी परवड आणि याबाबतची खंत काही मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी काही ठराविक रक्कम त्याच्यावर वाढवायची प्रत्येक मूर्तीवर आणि त्याच्यातून तो ताळमेळ बसवून घ्यायचा. तर साधारणतः एका पोत्यामध्ये किती गणपती मूर्ती होतात? काय एक फुटाचा 7-8 गणपती होऊ शकतात एक फुटाची, जर साचा जर तसाच व्यवस्थित असेल, म्हणजे जास्ती जर खोचकाम नसेल तर 7-7 गणपती एका मातीपोत्यामध्ये 1 फुटाचे होऊ शकतात. कोकणातील चाकरमानी हे गणपती सणाला आपापल्या गावी आवर्जून येतात. मात्र अलीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टींना मर्यादा असल्याने त्याचा परिणाम मूर्तिकारांनाही बसला आहे. शाडू माती, मूर्तीपयोगी रंग, वस्तूंचे दर वाढले असतानाच त्यावर इतर करही लादले गेले असल्याने याचा मूर्ती व्यवसायावरही मोठा परिणाम झाला असल्याची खंत मूर्तिकार योगेश भिंगारडे यांनी के टी व्हीजवळ बोलताना व्यक्त केली आहे. काय थोडंफार त्याला सामोरं जावं लागतंय, त्याला काही इलाज नाही, पण त्यातूनच कलर वगैरे थोडे जरा गेल्या वर्षी थोडे प्रॉब्लेम झाले मेहनत, पण इकडून तिकडून मिळाले कलर आणि मग त्या थोडं जरा ॲडजस्टमेंट करून कलर कमी जास्त इकडे तिकडे करून मूर्ती पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती आहे, थोडे दर जास्ती आहेत ह्या पुरामुळे थोडे दर जास्ती आहेत कलरचे. 2 वर्षापूर्वी तर मातीचा दर आणि आताचा मातीचा दर किती फरक पडला? किती फरक? 2 वर्षापूर्वीच्यापेक्षाही 15 वर्षापूर्वीचा मातीचा दर आणि आत्ताचा दर ह्याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. जी 97 सालात 55-60 रुपये मातीपोतं होतं, 35 किलोचं मातीपोतं येतं आणि आता त्याच मातीपोत्याचा पेंडला 160 रुपये रेट चालू आहे. एकंदरीत मूर्तिकारांची सद्यस्थितीला असणारी परिस्थिती पाहता शासनाने या गोष्टीचा विचार करणे गरजेचं असल्याचं मूर्तिकारांकडून बोललं जात आहे. तर कोकणात महापुरामुळे शेकडो जणांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना त्यांना धीर आणि मदतीचा हात देण्यासाठी आता अनेक संस्था प्रत्यक्ष मदत करताना दिसून येत आहेत.
माजी पालकमंत्री रवींद्र वायकर हे जीवनावश्यक साहित्य घेऊन तातडीने खेड आणि चिपळूण येथे दाखल झाले आणि त्यांनी पूरग्रस्तांना त्याचं वाटप केलं. माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी खेड चिपळूण पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना धीर दिला आहे. अस्मानी सुलतानी संकट ही माणसाला ईश्वरी शक्तीचा विचार करायला लावणारे आहेत. चिपळूण येथे आलेल्या महापुराने इतरही ग्रामीण भागाचं जनजीवन विस्कळीत केलंय. मग यामध्येच मानवतेचं दर्शन घडवत अनेक सामाजिक संस्था बरोबर नेते मंडळीही काही प्रमाणात लोकांना सहकार्य करत सहानुभूतीचा ओलावा दिला असल्याने अनेकांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आता सर्वच दुकाने सकाळी 9 ते 4 पर्यंत राहणार सुरू. जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांनी दिली गुड न्यूज. मिरकरवाडा येथील खैरे उम्मतने पूरप्रसंगी चिपळूण तालुक्यात केलेले मदतीचं कार्य कौतुकास्पद. आमदार शेखर निकम यांनी केले कौतुक. 1 महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांची लगबग सुरू. आणि शासनाच्या मदतीबरोबरच शेकडो खासगी मदतही पोहोचत आहे पूरग्रस्तापर्यंत. शासनाने मानले आभार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडी सेतके टीव्हीच्या कोकण वार्तापत्रामध्ये. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.